समाजसुधारकाचा जन्मतिथीचा महिना आहे, त्याच्यात महात्मा फुले झाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले, तसेच स्वर्गवासी इंदिराबाई कळू यांच्या प्रथम पुण्यमरणानिमित्त कुरळच्या या आश्रमशाळेत आज महारोग्य मेळावा ठेवलाय. बच्ची भाऊच्याच माध्यमातून तुम्हाला माहित आहे सामाजिक कार्य आरोग्य सेवा जर मधली बच्ची भाऊचं नाव भल्ल प्रसिद्ध आहे, तर नेमका या ठिकाणी कोणत्या कोणत्या प्रकारच्या आरोग्य तपासण्या आणि किती लोक याचा फायदा घेतात याचा टोटलच्या टोटल आढावा आपण पाहू. विशेष म्हणजे सध्या जर तुम्ही पाहत असाल तर या ठिकाणी बच्चू भाऊ लगे आल्याबरोबर त्याचं काम चालू केलंय, कारण बच्चू भाऊ जर ज्या ठिकाणी आले त्या ठिकाणी लोकांचा लय मोठा मेळावा येते, कारण विविध समस्या घेऊन लोक बच्चू भाऊजवळ येत असतात. त्या आणि हा महाआरोग्य कार्यक्रम विशेष असं कार्यक्रमाचं आयोजन केलं ज्यात तुम्ही नेत्ररोग, हाडाचे रोग, कॅन्सर झाला, छातीच्या बिमाऱ्या झाल्या, सर्वच प्रकारच्या बिमाऱ्या याच्या तपासणी होणार. राजू संपूर्ण आढावा नेमका काय आहे? त्या कार्यक्रमात साऱ्याच प्रकारचे लोक आले आहेत. त्याच्यात तुम्ही जर पाहत असाल तर अस्थिरोग तपासणं म्हणजे हाडाच्या बिमाऱ्या ज्या असतात त्यासाठी स्पेशल डॉक्टर साहेब आले आहेत. तुम्ही जर पाहत असाल तर या हॉलमध्ये सर्व व्यवस्था केल्या आहेत. या ठिकाणी हाडाच्या बिमाऱ्याची तपासणी आहे, त्यानंतर महत्वाची गोष्ट जी असते ते म्हणजे रक्त तपासणी. लोकांचं रक्तात काय रक्त जर तपासलं तर लोकांच्या रक्तात काय काय कमी आहे, काय काय जास्त आहे तुम्ही पाहत असाल. रक्त काढताना ती सुई गेली अंगाची तशी आग होते, पण बिमाऱ्या मात्र साऱ्या समजतात. पण इकडच्या बाजूवर तुम्ही पाहत असाल तर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत मोफत तपासणी, विशेष म्हणजे या ठिकाणी मोफत तपासणी केली की औषध वगैरे बी भाऊ या ठिकाणी आपल्याला मोफत भेटणार आहे, असा हा संपूर्ण जो कार्यक्रम आहे तो बच्चू भाऊच्या माध्यमातून चालू आहे. इकडच्या बाजूने एक डॉक्टर साहेब बसल्यात, पण त्याच्या पाठीमागं राजू पाठी लागली नेमके काय आहेत तर हे डॉक्टर साहेब इकडे बसल्यात. पण महत्वपूर्ण गर्दी जर सध्या म्हणसाल तर आयुष्यमान कार्ड वाटप जे आहे ना, आयुष्यमान कार्ड वाटपासाठी सध्या या ठिकाणी तुम्हाला जे गर्दी आहे ही गर्दी मोठ्या प्रमाणात दिसत आहे. कारण आयुष्यमान कार्डचा असा फायदा आहे की त्यांना की लोकांना गरीब लोकांना आरोग्याच्या सुविधा घ्यायसाठी म्हणजे लय मोठ्या प्रमाणात मदत होते. तर मी बी भाऊ पुऱ्या तालुक्यात फिरतो, आता मा बी मी रक्त तपासणार आहोत, मा रक्तात काही कमी जास्त काय आहे का काय मी चेक करतो. कारण कसं आहे गावघरात फिर लागते भाऊ उन्हातानाचं काही फॉल्ट असू शकते, पण बच्चू भाऊच्या या मोफत कार्यक्रमातून मी तपासणी करून घेतो की माझ्या शहरात ते कमी आहे का पाहून घेतो. आता तर रुग्ण तपासणीला सध्या सुरुवात झाली आहे, आता तालुक्यातले म्हणजे लय दुरून दुरून रुग्ण आले आहेत. सध्या सामान्य रुग्ण तपासणी एकात मी या कक्षात आलो आहे, या ठिकाणी सध्या तपासणी चालू आहे. तुम्ही जर पाहत असाल तर मध्ये पठाण साहेब दिसला, या ठिकाणी दर्यापूरचे लय प्रसिद्ध डॉक्टर आहेत, मधलं छातीचे ते आणि या ठिकाणी ते तपासणी करत आहेत. मॅडम बी सोबत आहेत, डॉक्टर साहेब गावरान नाईंटी साऱ्यात पहिले स्वागत. आजकाल राजीव बिमारी सांगितल्या जात नाही, तुम्ही साथीचे स्पेशली डॉक्टर आहे. जवान जवान पूर्ण राजे उभ्या उभ्या अटॅकने चालले, काहीतरी सांगा ना त्याला. खूप खूप धन्यवाद परवीन भाऊ तुमचा. मी सगळ्या लोकांसाठी एकच गोष्टी सांगतोय, आता जे आता लाईफ स्टाईल जे झालेला आहे लोकांचा, राहणं खाणं आणि त्याच्यानंतर झोप वगैरे नाही घेणं, एक्सरसाईज वगैरे नाही करणं, त्याच्यामुळे हार्टची बिमाऱ्या वाढत आहे. आणि खूपदा आपण सुरुवातपासून जे हार्टची तपासणी करायला पाहिजे, बेसिक जे तपासणी करायला पाहिजे ते काही करत नाही आणि तज्ञ डॉक्टरला दाखवत नाही, आपण ईसीजी वगैरे वेळेवर काढत नाही, त्याच्यामुळे जे हार्टचं जे डायग्नोसिस व्हायला पाहिजे ते होत नाही. त्याच्यामुळे आता आपण पाहतो काय जे प्रमाण आहे, पहिले कसं हार्ट अटॅक 60 वर्षाचे वर यायचा, पण आता जे हार्ट अटॅक आहे ते 30 ते 40 वर्षाचे याच्यातच येत आहे, जवान मुलाला येत आहे. तो त्याचं कारणच आहे स्ट्रेस, लाईफमध्ये खूप स्ट्रेस झालेला आहे खूपच जास्त. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट इथं मी बच्चू भाऊ खडूचा खरंच मी मनानं आभार करतो का त्यांना ही योजना जी आहे ज्योतिबा महात्मा फुले जनआरोग्य योजना, प्रधानमंत्री एकत्र जनआरोग्य योजना, हे पूर्ण जिल्ह्याची टीम आपले या तालुक्यामध्ये आणून सगळे गरीब गरजू लोकांना जी माहिती भेटत आहे त्याच्यापासून खूप लोकांना कसं आहे फ्रीमध्ये इलाज कोणती कोणती गोष्टीमध्ये भेटू शकते. आता मी माझे हॉस्पिटलला 3 महिन्यापासून ही योजना लागू झालेली, मी पाहतोय लोकांजवळ काहीच माहिती नाही आहे योजनाची बद्दल आणि लोक विचारतात की हे खरं असा इलाज आपल्याला फ्रीमध्ये होऊ शकते का. तो याच्यासाठी मी बच्चू भाऊचा खरंच मनाना आभार करतो की त्यांना हे सगळे यंत्रणा एक जागेवर आणून लोकांपर्यंत याची माहिती दिली. आणि लोकांसाठी मी एवढंच सांगतो का हृदयाची समजा किंवा बाकी बिमारीची जे दक्षता आपल्याला घ्यायची आहे त्याच्यासाठी आधी आपल्याला तपासणी करणं खूप आवश्यक आहे. तपासणी करा, रक्त वगैरे ईसीजी वगैरे
आणि ते केल्यानंतर आपण त्याचा इलाज करू शकतो आणि आपण हार्ट अटॅकला टाळू शकतो. धन्यवाद. हा सोबत एक आजी आहे, आजी बी या ठिकाणी आरोग्य शिबिर आलती. काकी कायसाठी आलती माय, काय सांगत डॉक्टर न कोणाला घेऊन आलती? नाताले. नाताले काय? कायसाठी ऑपरेशन? कोण हाटे? म्हणजे काय झालं नाताले? हे पाय फिरले त्याच्या हाटी, त्याचा पायाचं ऑपरेशन करायचं आहे. त्यासाठी म्हणून मला बोलावा बची भाऊ ना दाखवाली आणलं इथं. काय म्हणत डॉक्टर? डॉक्टर म्हणत होते ऑपरेशन करायला लागते. काय करायला लागते मध्ये? एक महिन्यानं. बर. या पोलीस या पोराचं सांगितलं 7 महिन्यानं. बर. त्यासाठी म्हणून आले तुम्ही. बरं, हे जे आता बच्चू भाऊच्या माध्यमातून कार्यक्रम चालू आहे, काय म्हणणं पाहता याच्याबद्दल? याच्याबद्दल आमच्या बच्चू भाऊ आम्हाला चांगलं सहकार्य केलं का ऑपरेशन करतो बोलावलं पाहिजे कॅम आहे म्हणून तुम्ही या, यासाठी म्हणून आम्ही आलो इथं. आरोग्य तपासणीसाठी आलेला तयार ताई, काय तपासणी केली बघून काय सांगा डॉक्टर साहेब, कसं काय वाटलं तुम्हाला आरोग्य शिबिर? डोळ्याची तपासणी केली आणि त्यांनी सांगितलं की चांदूर बाजार मध्ये सरकारी दवाखान्यात एक वेळा चष्म्याचा नंबर विचारून घ्यायचा आणि चष्म्याचा नंबर वाढला असेल त्याच्यामुळे डोळ्याला त्रास होत आहे. आता हे एक ड्राफ्ट दिला आणि नंबर तपासा सांगा चष्म्याचा. तर माझ्यासोबत एक मित्र कसा काय आलता, कोणाला घेऊन आलता, काय झालं नेमकं? आईला घेऊन आलो होतो, त्यांना डोळ्यांचा खूप त्रास होत होता, दिसत नव्हते. तर बच्चू भाऊचा कॅम्प समजला आम्हाला, त्यांच्यामुळे बा चला मोफत होत आहे, त्यांच्यामुळे सोयीस्पर जास्त मिळत आहे. तर पण डोळ्याचा त्रास खूप असल्यामुळे मग चला म्हटलं तपासणी करून घ्या. तपासणी केल्यानंतर त्यांनी सगळी मोठी बिंदू केली आहे, तर ऑपरेशन म्हणे फ्री मोफत होते म्हणे. अच्छा तर ठीक आहे म्हटलं, तर बाकी काही नाही, औषध वगैरे हे ते बाकी त्याला लिहू. आणखी एक दादा आहे, दादा कायसाठी आलते, कोण्या गावचे होय, काय सांगत डॉक्टर तुम्हाला? काही नाही, आम्ही गेलो प्रवीण, मी प्रवीण मधुकर पुरवाडे. मी डॉक्टर पाशी गेलो तर ते म्हणे रक्त चेक करा आम्ही पहिले या गाठी दाखवल्या आणि रक्त चेक केल्यावर त्यानं लिहून दिलं का बा तुम्हाला 3-4 दिवसात रिपोर्ट येऊन जाईल म्हणे. तर माझ्यासोबत डॉक्टर अंकिता मटाले मॅडम आहेत. मॅडमले आयुष्यमान भारत कार्डाबद्दल सारं माहित आहे मॅडम, नेमकं काय होते बा गावकडे लोक असतात काही समजत नाही, गेले कसं कार्ड काढा इकडे तिकडे फिरतात. सांगा ना बाबा कसं कार्ड काढायचं, कुठे काढायचं, त्याचा फायदा काय होत नेमका? आयुष्यमान कार्ड काढायसाठी तुम्हाला एक तर ग्रामपंचायत मध्ये जाता येईल या फिर आपलं सीएससी सेंटर म्हणजे आपले सरकार सेवा केंद्र म्हणतो तिथे जाता येईल. पण आता हे आयुष्यमान कार्ड निघेन कोणायचं तर आयुष्यमान कार्ड हे 2011 ची आपली सामाजिक आर्थिक आणि जातीनिहाय जी जनगणना झालेली आहे त्याच्यामधल्या प्राप्त जे लोक आहेत ते त्यांनाच मिळेल. तर हे कार्ड तेच लोक काढू शकतील आणि या कार्डचा फायदा असा होणार आहे की 1209 जे गंभीर आजार आहेत ज्याच्यात हृदयरोग झालं, कर्करोग झालं म्हणजे कॅन्सर म्हणतो आज जे जास्ती प्रमाणात दिसत आहे, त्याच्यानंतर लहान मुलं आहे, हे सगळे याचा फायदा घेऊ शकतात. पण केव्हा जेव्हा त्यांचं हे कार्ड निघालेलं असेल तर माझं असं सगळ्यांना आवाहन राहील की जास्तीत जास्त लोकांनी ज्यांच्याकडेही या सेन्सेसमध्ये नाव आहे म्हणजे या जनगणनेत नाव आहे त्यांनी सीएससी सेंटर म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्र किंवा आपल्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन हे कार्ड लवकरात लवकर काढून घ्यायला पाहिजे. तर माझ्यासोबत रुग्णसेवक म्हणून पुऱ्या महाराष्ट्रात ज्याच्या नावाची ख्याती असे बच्चू भाऊ आहेत. बच्चू भाऊ सकोणपासून संध्याकाळ लोक निरा काही ना काही चालूच असते बा, तुमचं इकडे रुग्णाची सेवा काय, अपंगाला नेलं काय, महाराष्ट्रातला कोपरा मला खरं सांगा हे रुग्ण सेवा करता करता एखाद्या वेळेस तुम्ही तर रुग्ण होत नाही, कशी काय ती एनर्जी तुमच्या अंगात एवढी मोठी? नाही खरं तर असं आहे का जेव्हा आपण एखाद्याचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न करतो किंवा होतं तेव्हा त्याचा जो आनंद आहे तो माणसाच्या रक्ताच्या प्रत्येक वाहिनीमध्ये फिरते, धामण्यामध्ये जातो आणि तो पॉझिटिव्ह एनर्जी त्याच्यातून तयार होतो. खरं तर आपण असं म्हणतोय का नेहमी संत महात्मे हे लोक जे इतरांसाठी विचार करतात ते मोठे झाले. आम्ही संत महात्मे निश्चितच नाही आहे पण त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा आम्ही हा गेल्या 20-25 वर्षापासून आपण ही सेवा करत आहोत. मला आठवतं मी का कॉलेजमध्ये होतोय 10वी का 8वी 10वीला तेव्हा आम्ही पहिला पेशंट नेलेला होता, तिथून जे सेवा सुरू आहे आमचं असं एक वर्ष नाही जात का एक दिवस असा जात नाही तर त्या दिवशी आम्ही पेशंटला मदत केली नाही. आजही मुंबईला आपले 15 ते 20 पेशंट आहे ज्यांचे खर्च 5-5-10-10 लाख रुपये आहे आणि रोजही पेशंट आमच्याकडे सारखे चालू राहतं. पण आता हा गावागावात प्रत्येक याच्यामध्ये जाऊन आपण हे काम करायचं, फायदे अनेक आहे. बरेच पेशंटला माहीत नसतं, वेळ काढत नाही,
डॉक्टरकडे जाऊ तर 1500 रुपये फी, 500 रुपये फी, या टोन हे गरीब लोकांमध्ये येणारी जी अडचण आहे ती ही अखंड सेवा. जसं दिवा लावतो ना अखंड ज्योत, तसे हे सेवेची अखंड ज्योत आहे. आणि यातून आम्ही आता 2500 पेशंट, म्हणजे आमचे 17 ते 18 कॅम्प होणार आहे. याच्यातून आतापर्यंत आम्हाला 8-9 कॅम्पमध्ये 2500 ते 3000 पेशंट आले. काल बेबीताई नावाची देऊरवाड्याला पेशंट आली, ती तिथंच अट्याखाली दाखवत तिला लगेच आम्ही ॲम्ब्युलन्स दिलं, तिला वाचवलं, ऑपरेशन झालं. तर याच्यामध्ये काही आमचा राजकीय हेतू नाही आहे. आम्ही सभेतही सांगतो, बोलतानाही सांगतो, तर आम्ही तुमचं ऑपरेशन केलं, MRI केला, म्हणून तुम्ही आम्हाला मत मारा असं नाही आहे. काही क्षेत्र हे बगैर राजकीय असलं पाहिजे, त्याच्यात राजकारण करता कामा नये. सेवेचं क्षेत्र आहे, दिव्यांगाचा विषय आहे किंवा एखादा अनाथाचा विषय आहे, हा काही राजकीय विषय नाही आहे, हा सेवेचा विषय आहे. राजकारणाच्या वरते जाऊन त्याच्याकडे पाहायला आलं पाहिजे. नाही तर लोक असे म्हणतात त्या मला मत मारलं नाही तर मी तुले मदत करणार. लोक असे राजकारण करतात का एखादा माणूस मदत मागायला आला तर कार्यकर्त्याची चिठ्ठी आणबाव, असे राजकीय लोक असतात. पण आम्ही तसं करत नाही. काही असे असतात राजकीय लोक, आपलाच कार्यकर्ता असतो आणि त्याला 4 लाख सांगितले आणि तो 4 लाख जेव्हा नेत्याकडे मागायला जाते तर वावर लिहून घे मग 4 लाख देतो. असे लोक राजकारणात आहेत. पण आम्ही वाटतो, आम्ही देतोय, तो कोणाला मत मारतोय, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या पक्षाचा आहे, हे बच्चू कडून 20 वर्षात पाहिलं नाही. आणि आतापर्यंत महाराष्ट्रात रेकॉर्ड आहे, रक्तदानाचा रेकॉर्ड आहे, रुग्णसेवेत रेकॉर्ड आहे, दिव्यांग बांधवामध्ये आम्ही सगळ्यात समोर आहो सेवेमध्ये आणि अनाथामध्ये सुद्धा. या सगळ्या गोष्टीला काल परवा मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली. तर मजुरांना सुद्धा आता आपण अपघात विमा योजना सुरू करतोय. शेतकरी अपघातानं मरण पावला तर गावात पैसे भेटायचे, पण मजूर मरण पावला तर भेटायचे नाही. तर हा महाराष्ट्रातला मोठा निर्णय. आम्ही हे सगळे असे वंचित जे आहे ना त्याला आम्ही पकडून ठेवलेलं आहे, त्याला त्याच्याशी आमची सेवा, आमची जे नातं आहे ते प्रामाणिक आहे. ते राजकीय नातं नाही तर सेवेचं नातं आहे.